इयत्ता तिसरी, विषय मराठी। आज आपण चित्रांसंबंधी बोलायचे आहे। धडा क्रमांक 5, चित्रांसंबंधी बोला। त्याच्या आधी सुरुवातीला आपण काही शब्दार्थांचे वाचन करून घेऊया। एक चित्र, एक चित्र, एक चित्र पिक्चर। दोन पोहणे, दोन पोहणे, दोन पोहणे टू स्विम। तीन फाड़ने, तीन फाड़ने, तीन फाड़ने टू टेर। चार किल्ला, चार किल्ला, चार किल्ला फोर्ट। पांच आकाश, पांच आकाश, पांच आकाश स्काय। सहा उड़ने, सहा उड़ने, सहा उड़ने टू फ्लाय। सात वाचने, सात वाचने टू रीड, टू रीड। आठ पलंग, आठ पलंग, आठ पलंग बेड। नऊ झोपणे, नऊ झोपणे, नऊ झोपणे टू स्लीप। दहा आंघोळ घालणे, दहा आंघोळ घालणे, दहा आंघोळ घालणे टू बाथ। अकरा दोरीवरच्या उड्या, अकरा दोरीवरच्या उड्या, अकरा दोरीवरच्या उड्या स्किपिंग। बारा गप्पा मारणे, बारा गप्पा मारणे, बारा गप्पा मारणे टू टॉक। धडा क्रमांक 5, चित्रासंबंधी बोला। तर मुलांनो, तुम्हाला या चित्रामध्ये काय बरं दिसत आहे? एक मुलगी पाण्यामध्ये पोहताना दिसत आहे, ती स्विमिंग करताना आपल्याला दिसत आहे। तर आपल्याला वाक्य तयार करायचे आहे। एक समीरा पोहते, एक समीरा पोहते। दुसऱ्या चित्रामध्ये आहे, एक मुलगी दूध पिताना दिसत आहे, ती अभ्यासाला बसणार आहे, त्याच्या आधी ती दूध पिऊन घेत आहे। दोन किशोरी दूध पीते, दोन किशोरी दूध पीते। या चित्रामध्ये शाळेची बस दिसत आहे, काही मुले बसमध्ये बसलेली दिसत आहे आणि एक मुलगी बसमधून उतरत आहे। तीन नीता बसमधून उतरते, तीन नीता बसमधून उतरते। या चित्रात एक मुलगा कागद फाडताना आपल्याला दिसत आहे आणि आई त्याला ओरडत ही आहे। चार महेशने कागद फाडला, चार महेशने कागद फाडला। या चित्रात एक मुलगा किल्ला बनवत आहे, छान सदाने किल्ला बनवलेला आपल्याला चित्रात दिसत आहे। पाच मनीष किल्ला बनवतो, पाच मनीष किल्ला बनवतो। या चित्रात आकाशामध्ये विमान उडताना आपल्याला दिसत आहे। सहा विमान आकाशात उडते, विमान आकाशात उडते। यामध्ये मुलगा आपल्याला धावताना दिसत आहे आणि त्याच्या मागे कुत्रा आपल्याला धावताना दिसत आहे, म्हणजेच त्या मुलाच्या मागे कुत्रा धावत आहे।
7 राजूच्या मागे कुत्रा धावतो। राजूच्या मागे कुत्रा धावतो। 7 ती मुलगी तुम्हाला दिसत आहे, ती काय बरं करते आहे? पुस्तकाचे वाचन करत आहे। 8 हीना गोष्टीचे पुस्तके वाचते। 8 हीना गोष्टींचे पुस्तके वाचते। 9 इथे एक मुलगा तुमच्यासारखाच पलंगावर झोपलेला दिसत आहे। एक मुलगा पलंगावर झोपलेला दिसत आहे। 9 दिनू पलंगावर झोपला आहे। 9 दिनू पलंगावर झोपला आहे। या चित्रामध्ये काय बरं दिसतंय? तो मुलगा हत्तीला आंघोळ घालताना आपल्याला दिसत आहे। मुलगा काय करतोय? हत्तीला आंघोळ घालत आहे। 10 साहिल हत्तीला आंघोळ घालतो। साहिल हत्तीला आंघोळ घालतो। 11 या चित्रात तुमच्यासारखीच एक मुलगी दोरी उड्या खेळताना दिसत आहे। तुम्ही पण खेळत असता की नाही? तसेच ती मुलगी खेळत आहे। 11 मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते। 11 मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते। 2 चित्रात आपल्याला 2 मुले गप्पा मारताना दिसत आहेत। 12 अभय आणि मीना गप्पा मारत आहेत। 12 अभय आणि मीना गप्पा मारत आहेत। तर मुलांना तुम्हाला चित्रावरून आपण वाक्य तयार केलेले समजले आहे। आता यामध्ये सारखी अक्षरे शोधा, पुढील प्रमाणे खुणा करा। चौकोनामध्ये आपण ते हे अक्षर लिहिलेले आहे। गोलाकारामध्ये तो हे अक्षर लिहिलेलं आहे। त्रिकोणामध्ये हे अक्षर आपण लिहिलेले आहे। आता आपल्याला योग्य ठिकाणी चौकोन, गोल आणि त्रिकोण हे काय करायचे, आपल्याला अक्षरामध्ये ते आकार आपल्याला जुळवायचे आहे। 1 समीरा पोहते। आता ते अक्षर आलेलं आहे, तर आपण कोणता आकार आपण तिथे मॅच करणार आहोत? चौकोन, बरोबर। 2 किशोरी दूध पिते। ते कोणता आकार येणार? चौकोन। 3 नीता बसमधून उतरते। ते त्रिकोण, चौकोन, बरोबर। 5 मनीष किल्ला बनवतो। तो गोलाकार, बरोबर। विमान आकाशात उडते। ते त्रिकोण, बरोबर। म्हणजेच योग्य ठिकाणी आपण काय केलेलं आहे, चौकोन, गोल आपण काय केलेलं आहे, योग्य ठिकाणी ती खुणा आपण दाखवलेल्या आहेत। सात राजूच्या मागे कुत्रा धावतो। तो बरोबर गोलाकार येणार आहे। हिना गोष्टींचे पुस्तके वाचते। ते चौकोन, बरोबर। दिनू पलंगावर झोपला आहे। हे आता हे अक्षरावर कोणता आकार येणार आहे? त्रिकोण, बरोबर। 10 साहिल हत्तीला आंघोळ घालतो। तो गोलाकार। 11
मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते ते। चौकोन 12 अभय आणि मीना गप्पा मारत आहे हे। त्रिकोण बरोबर म्हणजेच तुम्हाला चौकोन गोल आणि त्रिकोण एक कोणत्या अक्षरावर आपल्याला खुणा दाखवायच्या होत्या हे तुम्हाला समजले आहे। वाक्याचे वर्णन असणाऱ्या चित्राजवळच्या चौकोटीत वाक्याचा क्रम लावा। वाक्याचे वर्णन असणाऱ्या चित्राजवळच्या चौकोटीत वाक्याचा क्रम लावा। तुम्हाला काही चित्र दिलेले आहे आणि 6 वाक्य दिलेली आहे, त्याचे आपण आधी वाचन करून घेऊया आणि मग त्या चित्रांना आपल्याला क्रमांक द्यायचे आहे। 1 समीरा पोहते, 1 समीरा पोहते, 1 समीरा पोहते। 2 किशोरी दूध पीते, 2 किशोरी दूध पीते, 2 किशोरी दूध पीते। 3 नीता बसमधून उतरते, 3 नीता बसमधून उतरते, 3 नीता बसमधून उतरते। 4 महेशने कागद फाडला, 4 महेशने कागद फाडला। 5 मनीष किल्ला बनवतो, 5 मनीष किल्ला बनवतो। 6 विमान आकाशात उडते, 6 विमान आकाशात उडते, 6 विमान आकाशात उडते। आता हे 6 वाक्य आपण वाचन केले, आता त्या चित्राला आपल्याला क्रमांक द्यायचे आहे। 1 समीरा पोहते बरोबर, 2 किशोरी दूध पीते बरोबर, 3 नीता बसमधून उतरते बरोबर, 4 महेशने कागद फाडला, 5 मनीष किल्ला बनवतो। सहा विमान आकाशात उडते। मुलांनो तुम्हाला हा धडा समजला असणार आहे। धन्यवाद।